महत्वाची बातमी, हिंगोली परभणी नांदेडमध्ये अनेक गावांना भूकंपाचे दोन धक्के जाणवले. सकाळी 7:15 सुमारास भूकंपाचे हे धक्के जाणवलेले आहेत, तर जमिनीतून गुढ आवाज आल्यानं नागरिक हे भयभीत झालेले आहेत. महत्वाची बातमी आपण पाहत आहोत, हिंगोली परभणी आणि नांदेडमध्ये अनेक गावांना भूकंपाचे दोन धक्के जाणवलेले आहेत. सकाळी 7:15 सुमारास भूकंपाचे हे धक्के जाणवलेले आहेत, तर जमिनीतून गुढ आवाज झाल्यानं नागरिक हे भयभीत झालेले आहेत. अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी रमेश चेंडके यांच्याकडून. रमेश, निश्चितच परिणिता, हिंगोली जिल्ह्यामध्ये मागच्या काही वर्षापासून जे आहे ते जमिनीतून गुढ आवाज येते आणि जमीन हादरते आणि जमीन हादरल्यानंतर नागरिक भयभीत होतात. मागच्या अनेक वर्षापासून असा प्रकार सुरू आहे. मात्र मागच्या 2 वर्षापासून हिंगोली जिल्ह्यामध्ये जे आहे ते वारंवार घडणारा प्रकार वाढत आहे. याच्या अगोदरही 4.2 सर्टिफिकेट जोडी नोंद झालेली आहे आणि त्यानंतर आज परत एकदा परभणी असेल, हिंगोली असेल आणि नांदेड असेल या तिन्ही जिल्ह्यातल्या गावातील अनेक गावांना भूकंपाचे धक्के बसले. प्रशासनाकडून अद्यापही सांगण्यात आलेली नाही की नोंद किती आहे आणि कधी, मात्र मागचे जे काही झालेले धक्के आहेत यापेक्षा हे धक्का सर्वात मोठा होता. त्यामुळे नागरिक जे आहेत ते प्रचंड भयभीत झालेले आहेत. मात्र प्रशासनाकडून कुठल्याही उपाययोजना राबविल्या जात नाहीत, जनजागृती केली जात नाही. भूकंपाचे अनेक वेळा धक्के बसतात, नागरिक भयभीत होतात. 1-2 दिवस चर्चा करते आणि शांत होते आणि परत तेज करते, मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करते. हिंगोली प्रशासनाला वारंवार वसमत तालुक्यातील अनेक गावांना निवेदन दिले आहेत, अनेक गावांनी सांगितले आहेत, मात्र प्रशासन दुर्लक्ष करत असताना कुठेतरी नागरिकही यावर नाराज आहेत. आज परत एकदा त्याच तुलनेपेक्षा जास्त भूकंपाचे हजरे अनेक गावांना बसल्यात. यामध्ये अगोदर वसमत आणि औंढा तालुकाच असायचा, मात्र आता पूर्ण हिंगोली जिल्ह्यात नव्हे तर शेजारचे परभणी असेल, नांदेड असेल या तिन्ही जिल्ह्यातील अनेक गावांना भूकंपाचे धक्के बसले. कुठेतरी प्रशासनानं खडबडून जाग होऊन हे जे काही भयभीत नागरिक झाले आहेत यांना धीर देण्याची गरज आहे. परणिता, नक्कीच.